नमस्कार मित्रांनो, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठीतील वर्णाच्या प्रकारापैकी स्वरादी हा भाग पाहणार आहे। वर्णाचे तीन प्रकार आहेत, त्यामध्ये स्वर, स्वरादी आणि व्यंजन। या अगोदरच्या भागामध्ये आपण स्वर म्हणजे काय आणि स्वराचे प्रकार पाहिलेले आहे। आता आपण स्वरादी म्हणजे काय आणि स्वरादीचे प्रकार पाहू। सर्वप्रथम स्वरादी म्हणजे काय, तर ज्या वर्णांचा उच्चार करताना आधी स्वर येतो त्यांना स्वरादी असे म्हणतात। मराठी वर्णमालेमध्ये अम आणि आहा ही दोन स्वरादी दिलेली आहेत, परंतु अम आणि आहा ही दोन स्वरादी नाहीत, तर शिरोबिंदू म्हणजेच अनुस्वार आणि विसर्ग ही दोन स्वरादी आहेत। स्वरादीचे दोन प्रकार आहेत, एक शिरोबिंदू किंवा शीर्षबिंदू आणि दुसरा विसर्ग। शिरोबिंदू किंवा शीर्षबिंदूचे सुद्धा दोन प्रकार आहेत, एक अनुस्वार आणि दुसरा अनुनासिक। आपण शिरोबिंदूचा किंवा शीर्षबिंदूचा पहिला प्रकार पाहू, अनुस्वार। अनुस्वार म्हणजे काय, तर अक्षरानंतर मागाहून स्वार होऊन वर्णाचा किंवा स्वराचा होणाऱ्या उच्चाराला अनुस्वार असे म्हणतात। उदाहरण पहा, अंगठा, गंध, गंगा, रंग, संगत, घंटा, मंद, छंद, संधी, चंचल, नंदी, जंगल, आंबा, चिंच। या सर्व उदाहरणामध्ये मागाहून वर्णाचा किंवा स्वराचा उच्चार होतो। अनुस्वाराचा उच्चार त्याच्यानंतर येणाऱ्या वर्णांवर आधारित असतो आणि अनुस्वारांचा उच्चार स्पष्ट होतो। आता आपण शिरोबिंदू किंवा शीर्षबिंदूचा दुसरा प्रकार पाहू, तो म्हणजे अनुनासिक। अनुनासिक म्हणजे काय, तर बोलताना नाकातून अनुस्वाराचा जो ओझरता उच्चार होतो त्या उच्चाराला अनुनासिक असे म्हणतात। उदाहरण पाहूया, घरांत, जेव्हा, यातील, आतील। या सर्व शब्द उच्चारताना नाकातून अनुस्वारांचा उच्चार होतो। आता आपण स्वरादीचा दुसरा प्रकार पाहू, विसर्ग। विसर्ग म्हणजे काय, तर थोडक्यात विसर्ग म्हणजे श्वास सोडणे। ज्या अक्षरांच्या उच्चारानंतर ह सारखा उच्चार होताना हवेचे किंचित विसर्जन होते त्यास विसर्ग असे म्हणतात। उदाहरण पाहूया, स्वतः, दुःख, वस्तुता, अक्षरशः, अंशता, अंतकरण, विशेषता, नम, निस्वार्थ। विसर्ग चिन्ह लिहून दाखवितांना अक्षरांच्या पुढे उभे दोन टिंब देतात। पुन्हा एकदा स्वरादींच्या प्रकाराची उजळणी करूया। स्वरादीचे मुख्य दोन प्रकार आहेत, एक शिरोबिंदू, दुसरा विसर्ग। शिरोबिंदूचे सुद्धा दोन प्रकार आहेत, अनुस्वार आणि अनुनासिक। या भागामध्ये आपण स्वरादी म्हणजे काय आणि स्वरादीचे प्रकार पाहिलेले आहे। पुढच्या भागामध्ये आपण व्यंजन म्हणजे काय आणि व्यंजनांचे प्रकार पाहू। धन्यवाद।